हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 13वा पाहतोय. टॉपिकचं नाव आहे कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरपर्यंत आपण कार्बनची जी स्फटिकी रूप होती ती संपवलेली आहे. तिथंपर्यंत आपण पाहिलेलं आहे, एक म्हणजे कार्बनची तीन स्फटिकी रूपं किंवा त्याची तीन उदाहरणं आपण पाहिलेली. मुख्यत्वे करून त्या उदाहरणाचं पहिलं नाव आहे हिरा, ग्राफाइट आणि फुलेरिन. हे जे आहेत याला क्रिस्टलाईन फॉर्म ऑफ कार्बन असं म्हणायचं. काय म्हणायचं? कार्बनची स्फटिकी रूपे किंवा कार्बनची अपरूपे असं देखील म्हटलं तरी चालेल. ओके, आता आपण जो पुढचा पॉईंट पाहायला जाणार आहे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ते म्हणजे कार्बनचं अस्फटिकी रूप. अस्फटिकी रूप त्यालाच इंग्लिशमध्ये नॉन क्रिस्टलाईन फॉर्म किंवा ॲमॉर्फस फॉर्म असं देखील म्हटलं जातं. वाचून समजण्यासारखं आहे, सो मी जास्त काही त्याच्यामध्ये लिहित बसणार नाही आहे. मी ऑलरेडी इथं ते सगळं माहिती लिहिलेली आहे. पहा, अस्फटिकी अपरूपे म्हणजेच त्याला नॉन क्रिस्टलाईन फॉर्म. पहिलं जे आपण पाहिलं होतं त्याला म्हणायचं क्रिस्टलाईन फॉर्म, याला म्हणायचं नॉन क्रिस्टलाईन फॉर्म किंवा नॉन क्रिस्टलाईनलाच आपण ॲमॉर्फस फॉर्म असं म्हणतो. आता पहा, या दोघातला बेसिक डिफरन्स मी सांगते तुम्हाला. क्रिस्टलाईन फॉर्म, नॉन क्रिस्टलाईन फॉर्म किंवा क्रिस्टलाईन फॉर्म, ॲमॉर्फस फॉर्म ओळखायचा कसा? तर तुम्हाला मी उदाहरण सांगते. पहा, मी एका डिशमध्ये समजा साखर घेतलेली आहे आणि सपोज माझ्या डाव्या हाताच्या साईडला दोन डिशेस आहेत, एकामध्ये साखर आहे आणि एकामध्ये मीठ आहे. आणि माझ्या उजव्या हाताच्या साईडला आणखी दोन डिशेस आहेत, त्याच्यामध्ये एकामध्ये ज्वारीचं पीठ घेऊयात आपण, दुसऱ्यामध्ये तोंडाला लावायची पावडर घेऊयात, टॅल्कम पावडर घेऊयात किंवा खडूचा आपण चुरा घेऊयात. पहा, दोन्ही जर का डिशांमध्ये मी हात घातला, डाव्या डिशमध्ये पहिल्या डिशमध्ये साखर आहे, दुसऱ्या डिशमध्ये पहिल्या डिशमध्ये काय घेतलेलं आहे, टॅल्कम पावडर घेतलेली आहे, तोंडाला लावायची पावडर, दोन्ही जर का मी हातावरती घेतले तर काय जाणवणार आहे मला दोघातला फरक? पहा, फरक सांगते मी तुम्हाला, फरक समजून सांगत आहे या ठिकाणी. क्रिस्टलाईन फॉर्म, ॲमॉर्फस फॉर्म, जो काही क्रिस्टलाईन फॉर्म आहे, जे काही स्फटिकी रूप आहे, हे स्फटिकी रूप जर का आपण हातामध्ये घेतलं तर ते आपल्या हाताच्या बोटांच्या शिरामध्ये अडकून बसत नाही किंवा जाऊन बसत नाही. या उलट जर का आपण तोंडाला लावायची पावडर, सकाळी छान शाळेमध्ये जाताना आवरताना छान त्यावेळेस तोंडाला पावडर लावता, तोंडाला पावडर लावल्यानंतर हातामध्ये ती घातल्यानंतर जेव्हा तोंडाला आपण लावतो त्यावेळेस आपल्या बोटांच्या शिरांमध्ये ती जाऊन बसते पूर्णपणे. पहा, ज्या पद्धतीनं आत्ता माझ्या हाताला खडू सगळीकडं जाऊन बसलेला आहे, खडू त्याच्यामध्ये लागलेला आहे, दोघं लक्षात आले फॉर्म. पहा, दुसरं उदाहरण मी घेतलेलं आहे मिठाचं. जरी बारखं मीठ असू देत, म्हणजे पूर्ण पावडर्ड मीठ असू देत किंवा जरी खडे मीठ असू दे, दोन्ही जर का मी घेतलं डाव्या हाताच्या हातामध्ये घेतलं तर काय लागणार आहे, माझ्या हाताच्या बोटामध्ये ते जाऊ अडकून बसणार आहे का? नाही बसणार. हे जे काही फॉर्म आहे, हा जो काही प्रकार आहे, हे जे काही रूप आहे, याला स्फटिकी रूप असं म्हटलं जातं. अदरवाईज या ठिकाणी मी काय घेतलं आहे, ज्वारीचं पीठ घेतलं आहे म्हटलं, किंवा टॅल्कम पावडर घ्या किंवा तुमचा खडू घ्या, जर का मी ते हाताने असं दोन्ही बोटांच्या चिमटीमध्ये धरलं तर काय होणार आहे, माझ्या पूर्ण हातामध्ये ते बोटांच्या शिरामध्ये जाऊन बसतं. अशा पद्धतीची जी उदाहरणं असतात, अशा पद्धतीचे जे पदार्थ असतात त्यांना ॲमॉर्फस पदार्थ किंवा अस्फटिकी अपरूपे असं म्हटलं जातं. दोन्हीमधला बेसिक डिफरन्स समजला? काय काय लक्षात राहील, स्फटिकी रूप म्हणजे काय आणि अस्फटिकी रूप म्हणजे काय? आता पहा, जे आपण गुणधर्म ज्या पद्धतीनं आपण स्फटिकी रूपमध्ये पाहिलं होतं त्याच पद्धतीनं गुणधर्म आपण अस्फटिकी रूपामध्ये पाहूयात. या ठिकाणी उदाहरणं लिहू का, लिहायची गरज आहे स्फटिकी रूप आणि अस्फटिकी रूपाची? पहा, जे काही आपल्याला खड्यांसारखं क्रिस्टलसारखं हाताला लागतं, आपल्या हातामध्ये बिलकुल ते जाऊन बसत नाही, त्याला म्हणायचं स्फटिकी रूप. त्या सगळ्या उदाहरणांना स्फटिकी रूप म्हणायचं. वेअर ॲज दुसऱ्या बाजूला आपण असं सांगू शकतो की जे आपल्या हातामध्ये लागून बसतं, जाऊन बसतं शिरांमध्ये, त्या उदाहरणांना आपण अस्फटिकी अपरूपे म्हणायचं. मग तुम्ही त्याच्यामध्ये टॅल्कम पावडर सांगू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ असं उदाहरण देऊ शकता, ही जनरल उदाहरणं तुम्ही सांगू शकता. आता केमिस्ट्रीच्या भाषेतली किंवा रसायनशास्त्रातली उदाहरणं कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. पहा, अस्फटिकी अपरूपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी जो गुणधर्म मला सांगावा असा वाटतो तो म्हणजे जे काही कार्बनचं हे अस्फटिकी अपरूप आहे त्यांच्या अणूंची रचना कशा पद्धतीने असते. ज्या पद्धतीने आपण स्फटिकी रूपामध्ये पाहिलं, स्फटिकी रूपामध्ये आपण पाहिलं
स्फटिकी रूपामधील अणूंची रचना ही निश्चित आणि नियमित असते, तर अस्फटिकी रूपामध्ये आपण बरोबर त्याच्या विरुद्ध सांगणारे काय सांगणारे, त्याची रचना निश्चित आणि नियमित नसते, ते कसे असतात हो, एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये ते अरेंज्ड नसतात, कुठले अस्फटिकी अपरूप। पहा मग याची उदाहरणं काय काय आहेत, तर याची उदाहरणं मी तुम्हाला सांगितली, दगडी कोळसा असेल, चारकोल असेल, कोक असेल, ही तीन उदाहरणं आहेत। पहा त्यातला आपण सगळ्यात पहिल्यांदा दगडी कोळसा हे पाहिला जाणार आहोत। आता तुम्ही जीवशास्त्र या विषयामध्ये शिकलेला आहात की दगडी कोळसा हे काय आहे हो, हे एक जीवाश्म इंधन आहे। दगडी कोळसा काय आहे, हे एक जीवाश्म इंधन आहे, आणि या दगडी कोळसा या जीवाश्म इंधनामध्ये मुख्यत्वे करून तीन घटक असतात। कोणते तीन घटक असतात, एक म्हणजे कार्बन, दुसरा म्हणजे हायड्रोजन, आणि तिसरा म्हणजे ऑक्सिजन, हे विसरायचं नाही। पहा दगडी कोळसा हे एक जीवाश्म इंधन आहे आणि त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असतात। त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतात, त्याच पद्धतीनं त्यामध्ये थोड्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। आणि दगडी कोळसा हा कोणत्या रूपामध्ये असतो, तर दगडी कोळसा हा स्थायू रूपामध्ये असतो, इतकी माहिती याच्यासाठी सफिशियंट आहे। काय सांगितलं, दगडी कोळसा हे एक जीवाश्म इंधन आहे, त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असतात थोड्या प्रमाणामध्ये, हे जास्त प्रमाणात असतील ओके, तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर हे कमी प्रमाणात असतात ओके। त्याच्यानंतर दगडी कोळसा हा स्थायू रूपात आढळतो, तुम्हाला माहिती आहे, आपण साधा नॉर्मल कोळसा तुम्ही पाहिलेला आहे, लाकूड जळल्यानंतर जे पडतं किंवा सेंद्रिय पदार्थाच्या ज्वलनानंतर जे तयार होतं तो काय असतो, कोळसा, तो तुम्ही पाहिलेला आहे, तो कसा असतो, स्थायू रूपामध्ये असतो। पहा आता या ठिकाणी दगडी कोळशाचे एकूण चार प्रकार दिलेले आहेत। आता हे चार प्रकार म्हणण्यापेक्षा कशा पद्धतीनं दगडी कोळसा तयार होतो प्रत्येक एका एका स्टेपमध्ये हे त्यांनी दिलेलं आहे। सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो पीट, आपली नावं थोडीशी करेक्शन आपण करूयात, थोडीशी मागे पुढे झाली सांगायची, त्याच्यामध्ये लिमोनाईट नाही आहे, पीट, लिग्नाईट, बिटुमिनस आणि अँथ्रासाईट हे चार आहेत, हे फिक्स लक्षात ठेवायचे। पहा एकूण चार प्रकार इथं मी लिहिलेले आहेत, सगळ्यात पहिला आहे पीट, दुसरा आहे लिग्नाईट, तिसरा आहे बिटुमिनस आणि चौथा आहे अँथ्रासाईट, हे दगडी कोळशाचे चार प्रकार आहेत। आता आपण वन बाय वन पाहत जाणार आहे। पीट ही जी काही आहे ही दगडी कोळसा तयार होण्याची सगळ्यात पहिली पायरी आहे। पहा मी काय म्हटलं, पीट ही दगडी कोळसा तयार होण्याची सगळ्यात पहिली पायरी आहे, याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि कार्बनचे प्रमाण सगळ्यात कमी असते। या चारमध्ये बाळानो जर का जे काही महत्त्वाचं असेल तर त्याच्यामध्ये असणारं कार्बनचं प्रमाण, तुम्हाला परीक्षेमध्ये रिकाम्या जागांसाठी किंवा जोड्या जुळवांमध्ये हे प्रश्न असू शकतील की अँथ्रासाईटमध्ये किती प्रमाणात कार्बन असतो, किती प्रमाणात कोळसा असतो, लिग्नाईटमध्ये किती प्रमाणात कोळसा असतो, बिटुमिनसमध्ये किती प्रमाणात कोळसा असतो, पीटमध्ये किती प्रमाणात कोळसा असतो, हे जंबलिंग करायचं नाही, हे यातलं खूप महत्त्वाचं आहे। आणि ह्या ज्या काही आहेत ह्या दगडी कोळसा तयार होण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत। पहा कोळसा तयार होण्याची पहिली पायरी असं मी म्हटलं हो की नाही, याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त तर कार्बनचे प्रमाण फक्त 60% किंवा 60%पेक्षा कमी असते आणि म्हणून पीट हा जो काही फॉर्म आहे याच्यापासून खूप कमी प्रमाणात आपल्याला उष्णता मिळते। पहा जो दुसरा प्रकार आहे लिग्नाईट, आता पीटपासूनच काय तयार होणार आहे, तर लिग्नाईट तयार होणार आहे। लिग्नाईट ही दगडी कोळसा तयार होण्याची दुसरी पायरी, म्हणजे दुसऱ्या पायरीला काय होतं, पीटचेच रूपांतर कशामध्ये होतं, लिग्नाईटमध्ये होतं। सो आपण इथं लिहू शकतो पीटचेच कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर लिग्नाईटमध्ये होतं। आणि ही कुठली पायरी आहे, दुसरी पायरी आहे। पहा याच्यामध्ये काय होतं, जेव्हा भूगर्भामध्ये, आता हा दगडी कोळसा जीवाश्म इंधन तयार कुठं होतं, भूगर्भामध्ये, भूगर्भामध्ये म्हणजे कुठं, जमिनीच्या आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये तयार होतं, म्हणजे तिथं, आता जमिनीच्या आतमध्ये खूप कसं असतं, तप्त असतं की नाही सगळं, तापमान पण जास्त असतं, दाब पण जास्त असतं, या अतिदाबामुळे आणि अतितापमानामुळे काय होतं, त्या ठिकाणी त्या पीठचं कन्व्हर्जन लिग्नाईटमध्ये होतं आणि याच्यामध्ये कार्बनचे जे प्रमाण असतं ते
60 ते 70% प्रमाण जे आहे ना हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे ब्युटुमिनस. हाँ, ही दगडी कोळसा तयार होण्याची तिसरी पायरी आहे आणि याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण 70 ते 90% असतं. तर अँथ्रासाइट हे जे आहे हे कोळशाचं शुद्ध स्वरूप म्हणून काय ओळखलं जातं, अँथ्रासाइट हे ओळखलं जातं. आणि अँथ्रासाइटमध्ये 95% कार्बन असतो आणि हा सगळ्यात प्युअर फॉर्म. सो आपण या ठिकाणी लिहूयात. आणखी एक पॉईंट मी इथं ॲड करते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. पहा, या ठिकाणी आपण इथं लिहूयात पीट, त्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण किती असते हो, द पर्सेंटेज ऑफ कार्बन 60%. ओके, त्याच्यानंतर लिग्नाइट, याच्यामध्ये किती लिहूयात आपण, पर्सेंटेज ऑफ कार्बन हे 60 ते 70%. कुठंतरी नोट डाऊन करून ठेवा आहे वहीमध्ये. त्याच्यानंतर ब्युटुमिनस, याच्यामध्ये द पर्सेंटेज ऑफ कार्बन म्हणजे कार्बनचे प्रमाण हे किती असते हो, तर 70 ते 90%. आणि शेवटी आहे अँथ्रासाइट, याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण द पर्सेंटेज ऑफ कार्बन हे किती असतो, तर 95%. आणि हे सगळ्यात शुद्ध स्वरूप मानलं जातं. हे झाल्या दगडी कोळशा तयार होण्याच्या 4 पायऱ्या. आता आपण काय पाहूयात, कोळशाचे उपयोग पाहूयात. पहा, सगळ्यांनी कोळसा पाहिलेला आहे. कोळसा हे काय म्हणून वापरला जातो, तर कोळसा हे इंधन म्हणून वापरलं जातं, हो की नाही. मग घरगुती वापरासाठी असू दे किंवा कारखान्यामध्ये असू दे, हे एक इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यानंतर कोळशापासून कोक, कोल गॅस आणि कोल टार हे देखील बनवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपयोग कोळशाचा, जे काही औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र असतात त्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोळसा हे इंधन म्हणून वापरलं जातं आणि त्या कोळशापासून वीज निर्मिती केली जाते. हे तुम्ही उपयोग सांगू शकता. सगळ्यात पहिला उपयोग काय सांगणार, इंधन म्हणून घरगुती वापरासाठी आणि कारखान्यामध्ये इंधन म्हणून त्याचा वापर होतो हे सांगणार. दुसरं काय सांगणार, औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती करण्यासाठी. आणि तिसरं काय सांगणार, कोक, कोल गॅस, कोल टार हे जे असतात. कोल गॅस म्हणजे काय, तर कोळशावरती चालणारे जे गॅस असतात त्याला कोल गॅस असं म्हटलं जातं. म्हणजेच बायोगॅस वगैरे जे असतात ना त्यांना कोल गॅस असं म्हटलं जातं. ते तयार करण्यासाठी देखील कोळशाचा वापर केला जातो. हे झालं सगळी माहिती दगडी कोळशाबद्दल. आणि हे कार्बनचं सगळ्यात पहिलं अस्फटिकी रूप आहे, नॉन क्रिस्टलाईन फॉर्म किंवा ॲमॉर्फस फॉर्म ऑफ कार्बन. काय पाहिलं आपण, पहिलं दगडी कोळसा, लक्षात राहील. आता दुसरं पाहूयात आपण. दुसरं आहे चारकोल. पहा, चारकोल हे 2 प्रकारांपासून मिळवलं जातं किंवा 2 साधनांपासून मिळवलं जातं. कोणापासून, दोनापासून, एक तर ते प्राण्यांपासून मिळवलं जातं आणि दुसरं म्हणजे ते वनस्पतींपासून मिळवलं जातं. प्राण्यांपासून मिळवताना ते कशापासून मिळवता जातं, तर प्राण्यांची हाडे, प्राण्यांची शिंगे याच्यापासून ते मिळवलं जातं. तर वनस्पतींपासून तयार होताना चारकोल हा काय केला जातो, लाकडाच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून मिळवला जातो. म्हणजे थोडक्यात काय, वनस्पतीपासून, सॉरी, प्राण्यांपासून, प्राण्यांची जी हाडे आहेत, शिंगे आहेत, याच्यापासून तो चारकोल मिळतो. तर वनस्पतीपासून कसा मिळणार आहे, आता वनस्पतीपासून म्हणजेच काय हो, तर आपलं लाकूड आहे, झाडांची लाकडे आहेत, आपण काय करतो, जाळतो पाणी तापवताना, हो की नाही. म्हणजे काय होतं, हवेतल्या ऑक्सिजनबरोबर त्याचं रिॲक्शन होते आणि ते अपुऱ्या ज्वलनामुळे काय होतं, तिथं चारकोल तयार होतो किंवा कोळसा तयार होतो. पहा, त्याच्यानंतर तिसरा आहे कोक. आता कोक कशाला म्हणायचं, तर पहा या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे कोकची. दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यावर उरलेल्या शुद्ध कोळशाला कोक असं म्हणतात. पहा, जो काही दगडी कोळसा आहे त्यातून कोल गॅस काढून घेतल्यानंतर जो काही उरतो त्याला शुद्ध कोळशाला काय म्हटलं जातं, कोक असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी त्याचे उपयोग दिलेले आहेत कोकचे देखील. आता याचाच एक हा प्रकार आहे, म्हटल्यानंतर थोडेसे उपयोग सारखे असणार आणि थोडेसे वेगळे असणार. सगळ्यात पहिला उपयोग आहे घरगुती इंधन म्हणून देखील कोकचा उपयोग होतो. त्यानंतर क्षपणकारक म्हणून कोकचा उपयोग होतो. क्षपणकारक, आता क्षपणक म्हणजे काय हो, तर रिडक्टंट असं आपण त्याला म्हणतो. त्याच्या ते म्हणून पण काय होतं, कोकचा उपयोग होतो. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे जे गॅसेस असतात त्या गॅसेसच्या निर्मितीसाठी देखील
कोकचा उपयोग होतो। कोणते गॅस आहेत? मग वॉटर गॅस असेल, प्रोड्युसर गॅस असेल, यांच्या निर्मितीमध्ये देखील कोकचा वापर केला जातो। वॉटर गॅसच्या निर्मितीमध्ये म्हणजे वॉटर गॅस म्हणजे काय आहे पहा, याचा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे, कार्बन मोनॉक्साईड अधिक H2 हायड्रोजन गॅस हे एकत्र केले की तयार काय होणार आहे? वॉटर गॅस। फॉर्म्युला विसरायचा नाही, फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो। आणि प्रोड्युसर गॅसच्या निर्मितीत देखील कोकचा वापर केला जातो। प्रोड्युसर गॅस म्हणजे कोण आहे? कार्बन मोनॉक्साईड अधिक हायड्रोजन अधिक कार्बन डायऑक्साईड अधिक नायट्रोजन याच्या निर्मितीमध्ये देखील काय केलं जातं? तर कोकचा उपयोग केला जातो। लक्षात राहील, इंधन म्हणून, शपनकारक म्हणून वॉटर गॅसच्या निर्मितीसाठी आणि प्रोड्युसर गॅसच्या निर्मितीसाठी कोकचा वापर केला जातो। आणि इथं आपण दुसरा पॉईंट संपवलेला आहे, कार्बनची अस्फटिकी रूपे म्हणजे नॉन क्रिस्टलाईन फॉर्म ऑफ कार्बन। आता आपण थांबूयात।